नमस्कार, मी हर्षाली, बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. कोकण ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रसाद मनोहर थोरवे यांची निवड. धारकर गटाचे वर्चस्व संपुष्टात. हालमध्ये गाय आणि वासराची हत्या. महड ग्रामस्थ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक. हमरापूर फाटा ब्रिजवर अपघात. पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी. शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची निदर्शने. फडके मैदानात कचऱ्याचे साम्राज्य. घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ढिसाळ कारभार. आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला नवी मुंबई महानगरपालिकेची केराची टोपली. चावणे पेरूची वाडीत श्री हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा. ग्रामपंचायत पांजे येथे कम्युनिटी सेंटर हॉलचे भूमिपूजन. कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध कोकण ज्ञानपीठ या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रसाद मनोहर थोरवे यांची निवड करण्यात आली आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने 7 जणांची नवीन कमिटी नेमण्यात आली असून धारकर गटाचे अनेक वर्षाचे वर्चस्व यामुळे संपुष्टात आले आहे. प्रसाद थोरवे यांनी बुधवारी अन्य विश्वस्तांसह महाविद्यालयात जाऊन ताबा घेऊन कारभार सुरू केला. कोकण ज्ञानपीठ हे कर्जत तालुक्यातील जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. पेण बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शिशिर धारकर यांच्या ताब्यात अनेक वर्ष हे महाविद्यालय होते. धारकर या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. या संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. गेली 2 वर्ष ही न्यायालयीन लढाई सुरू होती. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी 28 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार आदित्य ज्ञानेश्वर गुरव, दिगंबर रामचंद्र देशमुख, प्रसाद मनोहर थोरवे, सुवर्ण अभिषेक सुर्वे यांच्यासह DS देसाई, किशोर चव्हाण आणि DS वाघ यांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विश्वस्तांमधून प्रसाद थोरवे यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर प्रसाद थोरवे यांचे अभिनंदन करण्यात आले. बुधवारी सकाळी प्रसाद थोरवे पोलीस बंदोबस्तात संस्थेचा ताबा घेण्यासाठी दाखल झाले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपूर यांनी सहकार्य करण्याऐवजी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने संस्थेचे उपाध्यक्ष शिशिर धारकर दाखल झाले. त्यांनीही कायदा आणि दमदाटीची भाषा सुरू केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रसाद थोरवे आणि त्यांच्या वकिलांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी काढलेले आदेश दाखवल्यानंतर शिशिर धारकर नरमले. 10 दिवसात संस्थेचा ताबा द्यायचा आदेश असतानाही धारकर सहकार्य करत नसल्याने प्रसाद थोरवे यांनी संस्थेचा ताबा घेत आजपासून कारभार सुरू करत असल्याचे सांगितले. थोरवे यांनी ताबा घेतल्यानंतर उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक संकेत भासे, खोपोली शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, युवासेना प्रमुख संतोष मालकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. खालापूर तालुक्यातील हाळखुर्द हद्दीत माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली असून महड गावातील गोठ्यात बांधलेली गाय आणि तिचा वासरू या दोघांची चोरी करून एका पत्र्याच्या खोलीत दोघांची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गाय आणि वासरू गोठ्यात नसल्याचे सोमवारी सकाळी लक्षात आल्याने शोधाशोध करत असताना मंगळवारी सकाळच्या दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये गाय आणि वासरू मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. महड गावातील ग्रामस्थ आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होत खालापूर पोलिसांना पाचारण केले. या घटनेतील आरोपीला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ जागा मालकाला ताब्यात घेतले. गुरांची कत्तल करण्यासाठी तयार केलेले शेड हटवण्यात यावे अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात येत होती. पोलिसांनी पत्र्याचे तात्पुरते तयार केलेले शेड हटवले, मात्र तरीही जमाव शांत होत नसल्याने RCF जवान आणि पोलीस दल तैनात करून जमावाला पांगविण्यात आले. महड गावातील शेतकरी तुषार दत्तू पाटील यांच्या मालकीची गाय आणि लहान वासरू गोठ्यात सोमवारी बांधले होते. गाय आणि वासरू रात्रीच्या दरम्यान चोरी झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्याने शोधाशोध सुरू केल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर.
मुंबई गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे एचपी गॅस ट्रक आणि महिंद्रा बुलेरो पिकअप मध्ये भीषण अपघात झाला. देवगड वरून मुंबईला आंबे घेऊन जात असताना गॅस ट्रकला मागून जोरदार टक्कर दिल्याने महिंद्रा बुलेरो पिकअप मधील सुमित चंद्रकांत खवळे हा गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी स्पृहा हिचा जागीच मृत्यू झाला. अपघात स्थळी दोन्ही वाहने एकमेकात अडकून असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघात झाल्याचे कळताच अपघातग्रस्तांना कल्पेश ठाकूर यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दादर सागरी पोलीस आणि पेण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी सुरू केली. वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात आली. पवार साहेब पुन्हा या अशा घोषणा देण्यात आल्या. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी निवृत्तीचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना कोणालाच पटलेला नाही. महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारत देशातल्या कोणालाही पटलेला नाही आणि म्हणून पवार साहेबांनी हा निर्णय जो घेतलेला आहे निवृत्तीचा तो त्यांनी निर्णय मागे घेण्याकरता या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते नवीमधले युवक महिला सर्व पंडलचे अध्यक्ष आजी माजी नगरसेवक तालुका अध्यक्ष हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि म्हणून पवार साहेबांना आमची हात जोडून विनंती आहे की आपण हा जो निर्णय घेतलेला आहे निवृत्तीचा तो निवृत्तीचा निर्णय आपण मागे घ्यावा आणि आम्हाला निर्णय घेऊन तुम्ही पोरके करू नका. आमचा आम्हाला तुमचा सर्वांचा सर्वांना तुमचं मार्गदर्शन तुमची आशीर्वादाची गरज आहे. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926962 72 76 47 38 54. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फडके मैदानात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून याबाबत KDMC प्रशासनाकडे तक्रार करून देखील याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगळे यांनी केला असून यामुळे KDMC घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे. गेल्या 6 महिन्यापासून कल्याण शहरात विविध लोकवस्तीच्या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या लागतात. फडके मैदानाच्या आजूबाजूला देखील अशाच प्रकारच्या कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहत असून मैदानात विविध कार्यक्रम होतात. कार्यक्रम झाल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात कचरा होत असतो. याचा त्रास येथील नागरिकांना होत असून याबाबत घनकचरा उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे हे मैदान फक्त क्रीडाप्रेमींसाठी ठेवण्यात येऊन इतर कार्यक्रमांना या ठिकाणी बंदी घालण्याची मागणी मोहन उगळे यांनी केली आहे. बाईट. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. नवी मुंबई महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी न्यूरोजन हॉस्पिटलमध्ये चुकीची कारवाई करत रुग्णालय बंद केल्याप्रकरणी सुनावणी होऊन पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द करून नवीन आरोग्य अधिकारी नेमण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिले होते. या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. 5 एप्रिलला आरोग्य मंत्र्यांनी हे आदेश काढले होते तरी देखील वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला नाही. नवीन आयुक्तांची नेमणूक देखील केली नाही. पालिका आयुक्तांनी देखील अद्याप कारवाई केली नसल्याने यात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप माजी आरोग्य सभापती राजू शिंदे यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिकेत अंधा कारोबार चालू आहे.
आणि या ठिकाणी जे शासनाकडून आलेले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती 5 एप्रिलला सन्मान्य मंत्री मोदी आरोग्य विभागाचे मंत्री मोदींनी एक आदेश काढलेला होता की न्यूरोजन हॉस्पिटलच्या संदर्भात आलोक शर्मा जे डॉक्टर आहेत त्यांनी काहीतरी अपील शासनामध्ये केली होती आणि त्याच्यावरती त्यांनी जो निकाल लावलेला होता त्यात असं निष्पन्न झालेलं की ते जे कारवाई करण्याचं अयोग्य कारवाई आहे अशा आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्याने ते ठरवलेलं. त्या आदेशानुसार त्या ठिकाणी जे अधिकारी वैद्यकीय अधिकारी आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेकडे आहेत त्यांच्या जो प्रस्ताव इथे आलेले आहेत तो रद्द करण्यात यावा असा आदेशित केला असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन किंवा आयुक्त महोदयाने कुठल्याच प्रकारचं आतापर्यंत पाऊल उचललेलं नाही. याच्यामध्ये नक्की याच्यातून एक कुठल्या तरी गोष्टीचा स्मेल येतोय असं वाटतं. कारण काय गेल्या अनेक दिवसापासून फक्त एक न्यूरोजन हॉस्पिटल तर राज्य शासनाकडे गेला परंतु मी स्वतः ह्या गोष्टीवरती अनेक ठिकाणी आरोप केलेले आहे की अनेक हॉस्पिटल्सला अंडर टेबल परमिशन देण्यात आलेलं आहे. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. बजरंग दल रासायनिक प्रखंड आणि ग्रामस्थ मंडळ पेरूचीवाडी चावणी यांच्या वतीने पेरूचीवाडी गावच्या प्रवेशद्वारासमोर मारुती रायांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने होम हवन तर रात्री ग्रामस्थांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. पांजे गावात उभारण्यात येणाऱ्या कम्युनिटी सेंटर हॉलच्या पायाभरणीचे भूमिपूजन सरपंच लखपती पाटील यांच्या हस्ते झाले. सिडकोच्या योजनेअंतर्गत कम्युनिटी हॉल तयार होत असून कम्युनिटी सेंटर हॉलसाठी इंदरदीप कन्स्ट्रक्शन कंपनीचे महत्वाचे योगदान लाभत आहे. डॉक्टर मनीष पाटील यांनी विशेष पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. गुडरीच मेरीटाईम कंपनीचे मॅनेजर प्रसन्न रामन यांनी यासाठी विशेष योगदान केले. प्रसन्न रामन यांच्या विशेष प्रयत्नाने पांजे गावाला जनरेटर मिळाला. या उद्घाटन प्रसंगी सरपंच लखपती पाटील, उपसरपंच विलास पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य करिश्मा पाटील, प्राची पाटील, हितेश भोईर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल ममताबादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.